माझा जवळ विश्वास आहे. मी त्यांना त्यानंतर पण एक माझी बहीण अशी झाली म्हणून सर्वजण चिडून त्यांना आले की प्रश्न विचारत होते. प्रश्न विचारल्यानंतर त्याला त्यांनी 2 दिवस येणं बंद केलं. मी इथूनच देवाकडे प्रार्थना करतोय, देवाकडे जप करतोय, देवाकडे मंत्र करतोय, तुमच्या बहिणीला दीर्घ आयुष्य लागतो म्हणून तिला थोडा दिवस त्रास होईल पण ते एकदम क्लिअर होईल. प्रकृती सुधारली नाही, सुधारली नाही. पहिल्यांदा तिथून येताना ती सिरियस होती, त्यानंतर त्याला मग त्या अंगावर ते बोलले बीपी खूप लो आहे, बीपी तुझा म्हणजे खूपच लो होता, जवळपास नसलं तर जमा होता. डॉक्टरांनी मेडिसिनवर तिचा बीपी कवर केला होता. त्यानंतर त्याला ह्या डॉक्टरचा हात लागला म्हणून माझ्या बहिणीने 20 दिवस पाहिले. 20 दिवस आमच्याशी बोलली ना, पण आम्हाला समजून घेतलं ते डॉक्टर जो सरांमुळे. ते दिनानाथचे आहेत पण त्यावेळी ते नव्हते तिथे अवेलेबल, नव्हते. ते मेन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल होते आणि त्या सरांमुळे माझ्या बहिणीला एक मोठं आयुष्य भेटलेलं आहे. मी त्यांचा, मी आणि माझी पूर्ण फॅमिली त्यांचे आभार मानतो. त्यांनी पूर्ण तिला म्हणजे माझी हातातून गेलेली बहीण त्यांनी परत आणलेली होती. कुणी? डॉक्टर चव्हाण. डॉक्टर चव्हाण यांनी मनाने सांगले होते एक ट्रीटमेंटचा भाग असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी ते बोलले माझं डॉ श्रद्धा आहे नाही त्यात, तेव्हा तर नाही सुधारली आहे, हळूहळू थोडं जरा ती सुधार आली होती.